सर्व पत्रकार मित्रांचे मनपूर्वक स्वागत करतो. देशाची 17वी लोकसभेची निवडणूक होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, महायुतीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघातून या निवडणुकीला मी सामोरं जातोय. गेली 5 वर्ष या मतदारसंघातून या लोकसभेचा सदस्य म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये काम केलेलं आहे. 2009 पासून विधानसभेच्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि मी स्वतः अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये मीडियाच्या समोर आलो होतो. मी त्या संदर्भामध्ये स्वतः उमेदवार म्हणून खुलासा करतो, परंतु या प्रेस कॉन्फरन्सला भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार अमरजी साबळे, आमदार गौतमजी चाबुकस्वार, अमरजी त्याचबरोबर सारंग गजानन, गोविंद गोळवे, उमाताई, सर्व नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेनेचे माझे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण गेले अनेक वर्ष मी स्वतः आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या बाबतीमध्ये अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, या पाहिलेल्या आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून ही निवडणूक देशहिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी युतीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतल्यानंतर सर्व हेवे दावे बाजूला ठेवून देशहिताच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा आदेश दिला. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माझ्याशी फोनवर बोलून या संदर्भामध्ये मला देखील काही सूचना दिल्या आणि त्यानंतर सचिन पटवर्धन, मी स्वतः आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी जाऊन निवडणुकीच्या माध्यमातून विनंती या संदर्भामध्ये मी स्वतः केली होती. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत, नीलमताई गोरे, त्याचबरोबर गिरीशजी महाजन, भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि नेते यांनी देखील बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये आमच्या दोघांमध्ये गैर समाजाच्या बाबतीमध्ये चर्चा केली. काल संध्याकाळी गिरीशजी बापट, गिरीशजी महाजन यांनी या संदर्भामध्ये मी स्वतः आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यामध्ये बैठक झाली. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमच्या दोघांशी चर्चा केली. गेल्या जवळपास 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मी स्वतः अनेक वेळा या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये स्वतः आमदारांच्या विषयी अनेक आरोपाच्या बाबतीमध्ये आपल्या मीडियाच्या समोर आलेलो होतो. त्यांनी देखील त्या संदर्भामध्ये आरोप केलेले. त्या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः सगळे आरोप या संदर्भामध्ये मागच्या बैठकीमध्ये किंवा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वतः सांगितलेले की या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः या संदर्भामध्ये खुलासा करतो की हे आरोप करत असताना हे राजकीय दृष्टिकोनातून केलेले आरोप होते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विदुष्ट खरं तर नव्हतं, हे राजकीय विदुष्ट होतं आणि म्हणून या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि या शहराच्या लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून युतीचा निर्णय पक्षप्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अमितजी शाह यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी एकरूप होऊन मी स्वतः या संदर्भामध्ये 2 पावले मागे येऊन हे सगळे केलेले आरोप हे मी मागे घेत आहे आणि आमच्यामधलेले असलेले गैरसमज सगळे दूर करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये मी पावले उचललेले. या बाबतीमध्ये जे काही या अगोदर आरोप झाले त्या आरोपामध्ये मी स्वतः या संदर्भात उमेदवार म्हणून सगळे आरोपाच्या बाबतीमध्ये मी मागे घेत आहे. लक्ष्मणभाऊ आपल्याला ठीक राजकारणात नेहमी पाहिलं जातं. आज आपले लोकसभेचे उमेदवार आणि खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे, खासदार अंबर साबळे, माझे सहकारी मित्र आमदार गौतम चाबुकस्वार, सारंग कांतेकर,
उमाताई, सीमाताई, आशाताई, अमित, अमरमुच, सर्वांचे मार्गदर्शक अमरमुच चंदनी, अध्यक्ष चिंचवडे गोविंदराव, उपस्थित सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व नगरसेवक, वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधूंनो, खरं तर आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण केलं. आपण ज्यावेळेस दुसऱ्याची चूक पाहतो त्यावेळेस खूप प्रश्न पडतात, पण आपण ज्यावेळेस आपली चूक शोधायला जातो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटलेले असतात. आणि मला वाटतं आम्ही दोघांनी त्याच कृतीचं अंमलबजावणी केली आणि त्यातनं आमच्यामुळे जे जे प्रश्न निर्माण झाले होते किंवा आमच्या एकमेकातल्या गैरसमजामुळे जे प्रश्न निर्माण झाले होते ते कसे सुटतील यासाठी दोघांनी प्रयत्न केला. त्याच्याही पुढे जाऊन गेले 10 वर्षात आमच्या दोघात निश्चित मतभेद होते. मतभेद असले तरी आमच्यात मनभेद नव्हते आणि जे मतभेद होते ते विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातूनच होते. वैयक्तिक स्वरूपातले कुठलेही मतभेद नव्हते. तसंही पाहिलं तर माझ्या पक्षाचं ब्रीद आहे की पहिला देश, मग पक्ष आणि मग व्यक्ती. माझ्या कुठल्याही नफा तोटा किंवा स्वतःपेक्षा माझा पक्ष मला मोठा आहे आणि माझ्या पक्षापेक्षा मला देश मोठा आहे आणि देशांसाठी मोदींची गरज आहे. आणि म्हणून ह्या एकाच विचाराने आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर आलोय. येऊ घातलेल्या लोकसभाच्या निवडणुकीत मला वाटतं की मावळ विधानसभेत जे 6 मतदारसंघ येतात त्या 6 मतदारसंघात सगळ्यात विक्रमी मतं चिंचवड विधानसभेत न कशी देता येतील यासाठी भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभेचे सदस्य म्हणून मी मनापासून प्रयत्न करतो. चुकून भेटणे ते राहुल काले त्यांचं नाव आहे सर. तुम्ही आता थेट प्रचारात सहभागी होणार आहेत का स्वतंत्र प्रचार याच्या पुढच्या काळात प्रचारात सहभागी आणि मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर विकला असेल नेमकं असं काय तुम्हाला आश्वासनं दिली कारण दिली की ज्याची कोण सभेत आहे आणि 5 पॉवर त्यांचा मुलगा पुन्हा निवडणुकीला या ठिकाणी उभा तर कशा प्रकारे तुम्हाला पॉवर पूर्ण कुटुंबीय मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीला उतरलेले तर तुमच्याकडे काय रणनीती असते. राजकारण एक प्रकारचं महायुद्ध असतं. महायुद्धात समोरच्या समोरचे असतात, आपल्या बाजूच्या आपल्या बाजूचे असतात. आणि 100 मित्र गेल्यानंतर काय दुःख होतं याची जाणीव आम्हालाही आहे. त्यामुळे निश्चित भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार कसं येईल आणि त्यासाठी जे जे प्रयत्न गरजेचं आहे ते आम्ही सर्वजण करून विक्रमी मतदान करतो. कोणत्या कारणासाठी मनोमिलन थांबलं होतं? कोणत्या कारणासाठी मनोमिलन थांबलं होतं? या देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेची महायुती झालेली आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन याचा निर्णय घेतलेला. काही गोष्टीला वेळ यावी लागती आणि त्या संदर्भामध्ये दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा करून या बाबतीमध्ये आता निर्णय झालेला आहे. आणि निर्णय झाल्यानंतर या शहरामध्ये आम्ही दोघेही एकत्रपणे काम करतो. त्यामुळं कोणत्या कारणासाठी थांबली याहीपेक्षा त्यांनी स्वतः सांगितले, मी स्वतः सांगितोय की देशहिताच्या दृष्टिकोनातून या युतीच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला. केलेले आरोप तुम्ही जाहीरपणे मागे घेतलेले आहेत, हे मतदारांचा विश्वासघात नाही आहे का? तुम्हाला सांगतो, नागरिकांचा विश्वासघात नाही. सांगतो, निवडणुकीला सामोरं जात असताना शेवट कुठंतरी पूर्णविराम त्या वादाला द्यावा लागतो आणि त्या वादाला पूर्णविराम देत असताना ज्या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः बोललो, मी उमेदवार म्हणून या अगोदरच्याही मी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो की उमेदवार म्हणून काही गोष्टीला पूर्णविराम द्यावा लागतो. पूर्णविराम माझ्याकडून दिलेला आहे. पार्थ पवारच्या उमेदवारीला तुम्ही किती आव्हानात्मक मानता? कुठली निवडणूक असली, राजकारण असलं, कुठली लढाई असली तर निश्चित आव्हान असतं. पण आम्ही ते आव्हान चांगल्या प्रकारे पेलू आणि विक्रमी मताने निवडू. अर्थातच कोणत्या अटी शर्तीवर मनोमिलन झालेलं आहे? देश हित डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी असं, उद्धवजी ठाकरेंनी असं, त्यांनी आम्हाला सांगितलं
आमच्यातला जो युवा होता तो तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टीसाठी बाजूला ठेवा. आम्ही दोघांनी दोन दोन पावलं पाठीमागे जायचं ठरलं आणि हे एकच गोष्टी आमचं. काय विश्वास द्याल या निमित्तानं किती मतांनी लीड असणार आहे आणि त्याची जबाबदारी तुमच्या दोघांची असणार? मला वाटतं मावळ म्हटलं श्रीरंगाप्पा बारणे यांचं सीट किमान 200,000 मतांनी निवडून यावं, 200,000 मताचं मताधिक्य असतं. तो मुख्यमंत्री दानवे साहेब उद्धवजी ठाकरे यांच्या स्तरावर त्या प्रश्नाचा. सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आता तुमची भांडणं मिटली आणि छापायचं 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.